मोदी लाट परतवली, त्यामागचे हे दोन मास्टर माइंड चेहरे. मी अपक्ष निवडून आले, मोदींच्या चेहऱ्याची मला गरज नाही. राणा मोदी गॅरंटीवर डिपेंड नाही. सुजय विखे मान्य करतात, मोदींचा चेहरा किंवा मोदी लाटेसारखा आता विषय नाही, म्हणून ते तुतारी वाजवा म्हणून डिक्लेअर करतात. मोदी लाट भाजपचे चेहरे परतवून लावतात, या मागचा गेम काय? नेमकं घडलंय काय? महाराष्ट्रात यंदा मोदी लाट चालणार नाही. नरेंद्र मोदी यांचं नाव वापरून निवडणुका जिंकण्याचे दिवस संपलेत हे वक्तव्य एखाद्या विरोधी पक्षातील नेत्यांनी केलं असतं तर आपण समजू शकतो, परंतु असाच काहीसा सूर खुद्द भाजपच्याच नेत्यांनी आवळला तर याला काय म्हणावं असा प्रश्न आता सर्वांसमोरच पडलाय. अमरावतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा आणि अहमदनगरचे विद्यमान खासदार व भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांनी केलेल्या विधानांची सध्या एकच चर्चा सुरू आहे. मोदींची हवा आहे या फुग्यात राहू नका, 2019 मी अपक्ष उभी राहून निवडून आले असं वक्तव्य करत नवनीत राणा यांनी विरोधकांच्या हाती आयतं कुलीत दिलंय. दुसरीकडे सुजय विखे पाटील यांनी देखील मोदींवर अविश्वास दाखवणारं असंच एक वक्तव्य करत विरोधकांना टीका करण्याची संधी दिली आहे. मी व मोदी चालणार नसतील तर तुतारी फुंकून टाका, असं एक प्रकारे यंदा मोदी लाट नाही असं सूचक वक्तव्य त्यांनी केल्यानं त्यांच्यावरती टीका होतीय. दरम्यान सुजय विखे काय म्हटले ते एकदा ऐका. आता प्रत्येकाला सगळेच मान्य आहेत का? नाही. काही लोकांना सुजय विखे मान्य नसेल तर मोदींचं नाव सांगा. काही लोकांना समजा काही रोगी वरची अडचण असेल तर माझं नाव सांगा. आमच्या दोघांची असेल तर ताईंचं नाव सांगा. तिघांची असेल तर अरुण मुंडेचं सांगा. अरुण मुंडेची आमची चौघांची असेल तुषारचं सांगा. आमची सगळ्यांची असेल तर तुतारी वाजून टाका. बस आपला बाबा त्याच्यावर आता काय करा. तर मी मान्य नसेल तर लोकांना नरेंद्र मोदींचं नाव सांगा आणि कुणाचंही नाव मान्य नसेल तर तुतारी वाजवून टाका असं सुजय विखे पाटील यांनी नुकत्याच एका प्रचार सभेत म्हटलंय. तर दुसरीकडे मोदींची हवा आहे या फुग्यात राहू नका, 2019 मी अपक्ष उभी राहून निवडून आली आहे असं वक्तव्य करत नवनीत राणा यांनी नवीन वादंग निर्माण केलंय. या दोन्ही वक्तव्यांमुळे भाजपचे अनेक उमेदवार सेल्फ गोल करून विरोधकांना टीकेची आयती संधी देत आहेत का असं चित्र निर्माण झालंय. दुसरीकडे या परस्पर विरोधी वक्तव्यांची लागण आता महायुतीच्या इतर घटक पक्षांनाही झालेली दिसतेच आहे. याचं कारण म्हणजे बुलढाण्यात प्रतापराव जाधव नव्हे तर मोदी उमेदवार आहेत असं सांगून गुलाबराव पाटलांवर उमेदवारावर अविश्वास दाखवल्याची चर्चा रंगली आहे. या सर्व वक्तव्यांवरून महायुतीचे उमेदवार व नेते हताश झाल्याची खरमरी टीका आता विरोधक करू लागलेत. परंतु भाजप उमेदवारांना यंदा मोदींची लाट मान्य नाहीये का, मोदींच्या नेतृत्वावर आता लोकांचा विश्वास राहिला नाहीये का, याचीच कारणं आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊयात. त्यातील मुद्दा क्रमांक 1, भाजपनं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अनेक राज्यात उमेदवार बदलांचा पॅटर्न राबवलाय. महाराष्ट्रात भाजपनं 9 उमेदवारांना नव्यानं संधी दिली असली तरी इतर राज्यांच्या तुलनेत भाजपनं येथे आस्ते कदम घेतल्याचं बोललं जातंय. भाजपच्या याच उमेदवार बदलाच्या पॅटर्नमुळे भाजपचे अनेक नेते नाराज आहेत. काहींना आतापासूनच विधानसभेच्या उमेदवारीची चिंता लागली आहे, त्यामुळे एकंदरीत काय तर भाजपच्याच नेत्यांमध्ये आपल्या हायकमांडबाबत अविश्वासाचं वातावरण निर्माण झाल्यानं त्याचं प्रतिबिंब अशा वक्तव्यातून दिसून येत आहे. मुद्दा क्रमांक 2, भाजपनं गेल्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीने आपल्या राजकारणाची कूस बदलली ते पाहता विशेषतः राज्यात भाजपबद्दल सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. कलम 370, राम मंदिर, समान नागरी कायदा या मुद्द्यांच्या आधारे भाजप आपला प्रचार करीत आहे, परंतु या गोष्टींचा सर्वसामान्य व्यक्तींच्या आयुष्यात थेटपणे कुठलाही संबंध येत नाही. त्या उलट महागाई, बेरोजगारी, आरोग्य सुविधा अशा मुद्द्यांवरून भाजपबद्दल जनतेत नाराजीची लाट असल्याचं दिसतंय. त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार या गायपट्ट्यात ज्या पद्धतीने धर्माच्या आधारे मतांचं राजकारण चालतं तशी संधी महाराष्ट्रात भाजपला मिळणं कठीण आहे. मुद्दा क्रमांक 3, कितीही नाही म्हटलं तरी पक्ष फोडाफोडीमुळे भाजपकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदललाय. या उलट उद्धव ठाकरे, शरद पवार या नेत्यांबद्दल सहानुभूती वाढली आहे. याचा थेट फटका भाजपला निवडणुकीत बसेल अशी शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जाते. भाजपनं राज्यातील शिवसेना व राष्ट्रवादीची दोन शकले केलीत. याशिवाय मिलिंद देवरा, अशोक चव्हाण, विखे पाटील, बाबा सिद्दीकी अशा लोकांना पक्षात घेऊन भाजपनं राजकारणाची खिचडी केल्याची टीकाही त्यांच्यावर होत आहे. त्यामुळे हे सर्व गढूळ राजकारण महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला पचनी पडलेलं नाही. याची उलट प्रतिक्रिया भाजपला येत्या निवडणुकीत दिसू शकते व त्याचा अप्रत्यक्षरित्या लाभ विरोधकांना होण्याची शक्यता अधिक आहे. मुद्दा क्रमांक 4,
भाजप कायमच गुजरातला झुकतं माप देत असल्याचं एक नॅरेटिव्ह सेट करण्यात विरोधकांना यश आलंय. त्यामुळे भाजप विरुद्ध प्रचार करताना उद्धव ठाकरे नेहमी महाराष्ट्राची अस्मिता पुढे आणत भाजपवर जोरदार प्रहार करत असतात. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला वळवल्याचा मुद्दा वारंवार विरोधकांच्या प्रचारात येत असतो. याशिवाय उद्धव ठाकरे व शरद पवार यांना अनुक्रमे मशाल व तुतारी हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानं त्याचा थेट संबंध महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडून जास्तीत जास्त मराठी मते आपल्याकडे खेचून आणण्यास या दोन्ही नेत्यांना यश मिळू शकतं. त्यामुळे भाजप कसा महाराष्ट्रद्रोही पक्ष आहे हे जनतेच्या मनात रुजवण्यासाठी विरोधक आक्रमक प्रचार करून भाजपला बॅकफूटवर नेऊ शकतात. अशा पद्धतीने उत्तरेकडील राज्यात जरी भाजप किंबहुना मोदींची लाट असली तरी महाराष्ट्रात मात्र केवळ मोदींच्या चेहऱ्यावर निवडणुकीला सामोरं जाणं भाजप व महायुतीच्या नेत्यांना काहीसं अवघड जात असल्याचं मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त केलं जात आहे. याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र पब्लिक.